विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे परिसर अभ्यास भाग 2 आणि आजचा आपला पाठ आहे 5वा शिवरायांचे शिक्षण। मागील पाठामध्ये पाठ 4 मध्ये आपण पाहिले की मुघल व आदिलशाही फौजांशी खूप काळ लढत दिल्यानंतर अखेरीस शहाजी राजांनी काय केलं, तर शहाजी राजांनी 1636 साली मुघलांशी तह केला। मग आपण पाहिलं की 1636 साली शहाजी राजांनी काय केलं, तर मुघलांशी तह केला आणि त्यानंतर ते काय केले, तर त्यानंतर त्यांनी आदिलशाहीची सेवा त्यांनी स्वीकारली। आदिलशहाने जहागीर दिलेले जे बंगळूर होते, तर शहाजी राजांनी काय केलं, हे बंगळूर हे त्यांचं मुख्य ठिकाण झाले। आणि जेव्हा ते तिथं राजेसारखं राहू लागले, त्यांचा दरबार भरवू लागले, त्यानंतर काय झालं, जिजाबाई व शिवराय हे देखील काय झाले, शहाजी राजांकडे बंगळूर येथे आले होते। त्यात तिथे बंगळूरकडे आल्यानंतर पुढे काय झालं बघा, तर शिवरायांच्या त्यांच्या शिक्षणास प्रारंभ झाला। जेव्हा शिवाजी महाराज आपल्या मातोश्री सोबत म्हणजे जिजाबाई सोबत बंगळूर येथे आले, त्यानंतर त्यांच्या शिक्षणास काय झालेला आहे, प्रारंभ झालेला आहे। अथवा शहाजी राजे म्हणजे शिवरायांचे वडील हे सुद्धा काय होते बघा, संस्कृत विषयाचे ते गाढे पंडित होते। त्यांना संस्कृत विषयाचे ते खूप मोठे अभ्यासक होते। कोणता विषय, तर संस्कृत या विषयाचे ते पंडित होते, अभ्यासक होते। कोण, तर शहाजी राजे हे संस्कृत विषयाचे गाढे पंडित होते, अभ्यासक होते। मग त्यांच्या बंगळूरच्या दरबारामध्ये अनेक भाषांचे पंडित आणि कलावंतही त्यांनी दरबारामध्ये काय होते, त्यांनी त्यांना त्या कलावंतांना पंडितांना शहाजी राजांनी आश्रय दिलेला होता। आता शिवरायांच्या शिक्षणाला प्रारंभ करायचे होते, मग त्यांच्या शिक्षणाला बघा कधी सुरुवात झाली, तर त्यांच्या वयाची 7 वर्षे पूर्ण झाल्यानंतर। बघा, जेव्हा शिवाजी महाराज 7 वर्षाचे झाले तेव्हा शिवाजी महाराजांच्या शिक्षणास काय झालेला आहे, प्रारंभ झालेला आहे। शहाजी राजांनी काय केलं बघा, तर शहाजी राजांनी हुशार व योग्य शिक्षकांची नेमणूक केली। शहाजी राजांनी काय केलं, हुशार आणि योग्य शिक्षकांची त्यांनी आपल्या शिवाजींना शिकवण्यासाठी त्यांनी नेमणूक केली। आता बघा, शिवराय लिहिण्याच्या वाचण्याच्या कलेमध्ये निपुण झाले, त्यांना ते लिहायला वाचायला खूप चांगल्या पद्धतीने येऊ लागलं। बघा, जेव्हा ते लहान होते तेव्हा जिजाबाई त्यांना रामायण, महाभारत, भागवत या कथेमधल्या गोष्टी त्यांना त्या सांगायच्या, आणि त्यांनी लहानपणी ते जिजाबाईंच्या तोंडून त्यांनी त्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या होत्या। पण आता बघा, ते स्वतः जेव्हा त्यांना लिहायला वाचायला येऊ लागलं, ते स्वतः हे सर्व ग्रंथ ते वाचू लागले। रामायण, महाभारत, भागवत या सर्व कथा ते काय करू लागले, स्वतः वाचू लागले। आता नुसतंच लेखन वाचन नाही बरं का, तर त्यांना युद्ध कलेमध्ये सुद्धा त्यांना निपुण पाहिजे होतं। मग त्यांनी काय केलं बघा, त्यांनी कोणकोणते कला शिकल्या, तर घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे। आता बघा, त्यांचे कला कोणकोणते त्यांनी शिकल्या, तर घोड्यावर बसणे, घोड्यावर बसायला त्यांना येऊ लागलं। त्याच्यानंतर कुस्ती खेळणे, तुम्ही करता ना कुस्ती, माहिती आहे ना कुस्ती कशी असते, कुस्ती खेळणे। त्यानंतर बघा, आणखीन कोणकोणत्या कला त्यांनी शिकल्या, कुस्ती खेळणे, दांडपट्ट्या फिरवणे, तलवार चालवणे, दांडपट्ट्या सुद्धा त्यांना फिरवायचं कसं याचं त्यांनी शिक्षण घेतलं, दांडपट्ट्या फिरवणे। त्याचबरोबर दांडपट्ट्या फिरवणे आणखीन काय शिकले त्याने, तर तलवार चालवायला सुद्धा शिकले बरं का, ते तलवार कशी धरायची हातात, तलवार कसं कशा पद्धतीनं चालवायचं, ह्या सगळ्या कला त्यांनी काय केले, शिक्षण, या सर्व कलेचं सुद्धा त्यांना काय झालं, शिक्षण मिळालं। बघा, त्यांनी कोणकोणते कला शिकल्या, घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्ट्या फिरवणे, त्यानंतर तलवार चालवणे, यासारख्या युद्ध कला त्यांच्या शिक्षणास प्रारंभ झाला। आता शहाजी राजांना वाटायचं की शिवराय सर्व कलामध्ये पारंगत व्हायला पाहिजे, त्यांना सर्व विद्या यायला हव्यात आणि ते खूप हुशार व्हावेत, बुद्धिमान व्हावेत। आणि म्हणून त्यांनी काय केलं, शहाजी राजांनी
चांगल्या शिक्षकांची शिवरायांना शिकवण्यासाठी नेमणूक केली. बघा, शिवरायांना शिकवण्यासाठी चांगले शिक्षक नेमले आणि त्यामुळेच त्यांचं सर्व शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने झालं. आणि अशा प्रकारे बघा, त्यांच्या वयाच्या 12 वर्षापर्यंत शिवरायांना या सर्व कला घेऊ लागल्या. बघा किती वर्षापर्यंत, तर 12 वर्षापर्यंत. जेव्हा शिवाजी महाराज 12 वर्षाचे झाले तोपर्यंत त्यांना या सर्व कला काय झाल्या, येऊ लागल्या. मग या सर्व कलामध्ये ते पारंगत झाले, निपुण झाले. आता आदिलशहाने काय केलं बघा, लवकरच त्यांनी शहाजीराजांना पुन्हा मोहिमेवर पाठवलं. तर कर्नाटकामधील जे नायकांची राज्य होती, तर ते नायकांची राज्य जिंकण्याच्या कामगिरीवर शहाजीराजांना आदिलशहाने पाठवलं. कारण का, शहाजीराजे आदिलशाहीची सेवा स्वीकारलेली होती. मग शहाजीराजे आता मोहिमेवर जाणार होते, त्यांना आता युद्धावर जायचं होतं. मग आता शिवाजी महाराज, जिजाबाई ह्या दोघांची काळजी कुणी घेणार? म्हणून त्यांनी काय केलं माहितीये, तर त्यांनी काय केलं, तर शिवराय आणि जिजाबाई या दोघांनी त्यांनी काय केलं, आपली जी पुण्याची जी जहागिरी होती, बघा शहाजीराजांची जी पुण्याची जहागिरी होती, तर त्या पुण्याच्या जहागिरीकडे शिवाजी महाराज आणि जिजाबाई या दोघांना त्यांनी काय केलं, पाठवून दिले. का पाठवलं? कारण का, ते स्वतः कर्नाटकातील नायकांचे राज्य जिंकण्याच्या कामगिरीवर मोहिमेवर ते जाणार होते. आणि जिजाबाई आणि शिवराय या दोघांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी काय केलं, ह्या दोघांना आपल्या पुण्याच्या जहागिरीकडे त्यांनी परत पाठवून दिलं. आणि त्यांना नुसतंच पाठवलं नाही, तर त्यांच्या सोबत बघा त्यांनी काय काय दिलं, हत्ती, घोडे, पायदळ, खजिना. बघा त्यांच्या सोबत काय काय पाठवून दिलं त्यांनी, तर हत्तींचं सुद्धा त्यांनी ताफा पाठवून दिला, हत्ती, घोडे पाठवून दिले. त्याच नुसतं हत्ती घोडे नाही, तर त्यांच्यासाठी भरपूर खजिनाही पाठवून दिला. खजिना म्हणजे काय माहितीये ना, धन. तर खजिना पाठवून दिला, त्याचबरोबर पायदळ पाठवून दिले. पायदळ म्हणजे सैनिक. पायदळ पाठवून दिले. आणखीन काय पाठवलं, किंवा हत्ती, घोडे, पायदळ, खजिना, याचबरोबर त्यांनी काय केले, ध्वजही दिला. आपला त्यांचा जो ध्वज होता, ध्वज काय माहितीये ना, ध्वज म्हणजे झेंडा, हो की नाही? आपण झेंडा जो फडकवतो ध्वज, तर तो हा झेंडा दिला. आणि नुसतंच हे दिलं नाही, तर त्यांनी ह्या दोघांच्या सोबत त्यांच्या विश्वासातले काही प्रधान शूर सेनानी, बघा त्यांच्या शहाजीराजांच्या जे विश्वासातले होते, तर ते विश्वासातले शूर सेनानी म्हणजे जे चांगले सेवक आहेत, त्या सर्व सेवकांना त्यांनी काय केलं, शूर सेनानी प्रधान आहेत. तर ह्या काही विश्वासातल्या काही मंडळींनाही त्यांनी काय केलं, शिवाजी महाराजांच्या सोबत पाठवून दिलं. आणि नुसतंच हे नाही, तर शिवाजी महाराजांना आणखीन काही पुढे शिक्षणासाठी मदत होईल म्हणून त्यांनी काही चांगल्या शिक्षकांचाही त्यांनी हे केला, त्यांच्यामध्ये शिक्षकही त्यांनी पाठवून दिलं. बघा आता जेव्हा त्यांना पुण्याच्या जहागिरीकडे पाठवायचं होतं, तर त्यांनी काय काय दिलं त्यांच्यासोबत, हत्ती पाठवून दिले, घोडे दिले, खजिना दिला, ध्वज दिला, आणि त्याचबरोबर त्यांनी काय केलं, पायदळही पाठवून दिलं. आणि नुसतंच हे नाही, तर शूर सेनानी पाठवून दिले आणि प्रधानही पाठवून दिले. आणि त्याचबरोबर जे चांगले योग्य शिक्षक आहेत, प्रसिद्ध शिक्षकांनाही त्यांनी काय केलं, शिवाजी महाराजांच्या सोबत पुण्याकडे पाठवून दिलं. बघा आणि अशा प्रकारे 6 वर्षे बघा शिवाजी महाराज आपल्या वडिलांसोबत, शहाजी महाराजांसोबत बंगळूरू येथे किती वर्ष राहिले, बघा 6 वर्ष राहिले. 6 वर्ष राहून तिथं शिक्षण घेतलं. आणि त्यानंतर जेव्हा शहाजीराजे कर्नाटकात मोहिमेवर निघाले, तेव्हा शिवाजी महाराज जिजाबाईंसोबत पुण्याच्या जहागिरीकडे आले. आणि असे 6 वर्ष वडिलांसोबत राहून ते काय केले, पुण्याला आले.